सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसाने शेगाव तालुक्यातील मन नदीला पूर आलाय. शेगाव अकोला मार्गाच्या या नदीवर पूल आहे. नदी दुथडी भरून वाहली, त्यामुळे पुलावरून पाणी गेलं, वाहतूक खोळंबली आहे. शेगाव तालुक्यातील मन नदीला पूर आल्याने शेगाव अकोला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातूनच उगम पावलेल्या मन नदीला मोठा पूर आला असून या पुरामुळे शेगाव नागझरी मार्ग अकोला हे मार्ग बंद पडले आहेत. खामगाव तालुक्यातील विहेगाव अटळ येथून उगम पावणाऱ्या या नदीला मागील 6 वर्षात प्रथमच पूर आला आहे. शेगाव तालुक्यात अद्यापपर्यंत दमदार पावसाने हजेरी दिली नव्हती, यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट होतं. मात्र रविवारी सायंकाळपासून आलेल्या संततधार पावसामुळे हे संकट टळलं आहे. या पुरामुळे शेगाव अकोला हे मार्ग सकाळी 6 वाजेपासून बंद पडले आहेत. या भागातील सर्व वाहतूक बाळापूर मार्गे अकोलाकडून वळवण्यात आली आहे. बुलढाण्याहून शुभम कायस्थ यांचा हा रिपोर्ट.